नमस्ते सर्वांना. आता बघितलं आमच्या एरियामध्ये काय आलेली गाय आलेली बघितली का? तर हा तुम्हाला आज अपडेट व्हिडिओ आहे. मी जरा बाहेर फ्रेश बसलो होतो आणि मम्मी पण बघा बरं वाटतंय, थोडं बरं वाटतंय. आता दिल्ली आपण शोधत राहू ना कुठे गेली कुठे गेली. चल खाली चल भारी आहे. आता दिल्ली परत आणायचं असेल ना तर आता स्प्रे वापरायचा बघ. चला बाहेर चल बाहेर. गेली तेवढी तिची वॉकिंग झाली. हे तिचा हथियार आहे थोडासा तिच्यावर ना मारायचा बाजूवर मारायचा बाजूला मारायचा मग ती येते बरोबर. ती बघ गेली ती बघ बसली बघ ती हळूहळू हळूहळू बाहेर जाते असं जरा. आता सकाळची आता दुपार झाली आता मम्मी येऊन बाहेर बसली आहे ना जरा. सकाळची जरा एनर्जी कमीच वाटते ना. एनर्जी कमीच असते जरा. ते गोळ्या वगैरे रात्रीचे घेतलेले असतात ना त्याच्यामुळे जरा सकाळी जरा कमजोरी वाटते. तू वरती कशाला चढला आता? आमच्या इकडे ना इकडे या सेक्शनला रात्रीचा नाईट बल्ब लावतो आणि जेव्हा पण दिवसभरात पाहिजे तर तिकडे ट्यूबलाईट लावतो म्हणजे दोन्ही काम होतात. तिकडे बघा लाईट लागेल बघा है ना. रात्रीचा तो बल्ब लावतो बघा हा वाला नाईट बल्ब आणि आता असं. हा युजुअली अपडेट व्हिडिओ आहे. मम्मीने कॅमेरा पकडलेला आहे. आता मम्मी काय करते तुम्हाला दाखवतो. आता तू काय पितेस? हे धनतेरसचं पाणी. हा म्हणजे ते पोटासाठी असं चांगलं असतं. पहिल्यापासून तर माझं होतो ना चालू. ते किती पण आजारी पडलात ना जे आपलं पहिल्यापासून जे चालू आहे ना ते आपण ठेवायचं मध्ये मध्ये घेत राहायचं. इकडे आम्ही दोघं पण आहे आणि आमच्यासोबत इकडे दिलू पण आहे बघा. दिलू दिलू बिलू अशी झोप अशी झोप. तर अपडेट काय तुझी मम्मी कसं चाललंय? औषधं टायमिंगवर देतो आहे जेवढं डॉक्टरांनी सांगितलं तेवढं आम्ही करतो आहे. पण कधी कधी कसं थकावट येत आहे आणि म्हणजे सकाळची जरा थकावट येते. हा ते गोळ्या असतात ना ते गोळ्या खाऊन कसं आपण झोपतो मग सकाळी उठायला होत नाही. ते एक अपडेट कमेंटमध्ये पण मम्मी सांगितलं होतं म्हणजे आपल्याच व्ह्यूअर्सनी की औषधामुळे कशी झोप येणार तर ते तुझा प्रॉब्लेम नाही. बॉडी पण आता रिकव्हर होते ना असं आतमध्ये पण खूप हे झालं असेल तर रिकव्हरीसाठी ते झोप घेते तर असं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि एकदम चांगलं राहायचं है ना. आणि असं अपडेट करत राहायचं. पण कसे ना गडबडी खूप होतात आहेत मम्मीच्या सोबत गडबड. आणि काल तुम्हाला एक दिसलं असेल की काल जो मी व्हिडिओ टाकला होता ना तो माझ्याच हाताने कधी एवढं होत नाही बघा. एवढ्या 6 वर्ष यूट्यूब चालू होते पण कधी अशी एवढी मोठी मिस्टेक नाही झाली. कालचा जो व्हिडिओ 80,000 वर होता तो रात्री 10:30 मी अपडेट करत होतो सर्व चेक करत होतो माझ्याच हाताने चुकून तो डिलीट झाला. एवढं वाईट वाटलं ना. टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी पण बोलतात ना एवढी त्याची गडबड उडाली की माझी. हा नाही मी एकदम बोलतो ना डिसिप्लिन आहे मी एकदम कॉन्शियस असतो आणि माझे काम एकदम मी व्यवस्थित करतो. अशी मोठी चुकी होऊन मला म्हणजे चुकी माझ्याकडून झाली ना हेच मला असं वाईट वाटलं वेगळं वाटलं. पण तो व्हिडिओ मी परत 10:30 म्हणजे माझ्याकडे असे बॅकअप असतात म्हणून बॅकअप ठेवणं पण खूप गरजेचं असतं. बॅकअप होता मी परत अपलोड केला पण सध्या त्याचे व्ह्यूज खूप कमी आहे. आता तो व्हिडिओ मी 1,00,000 पोहोचला असता 1,00,000 व्ह्यूज झाले असते त्याचे तर 30,000 झाले. तर मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो तसं तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे परत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन ना फक्त खोला त्याला आणि बघा असंच बघा. कारण काय होतं बाकी सर्व बघितलं नाही तरी चालेल पण खोलून ठेवा चालू करून ठेवा. हा चालू करून ठेवा असंच म्हणजे जरा त्याचे जरा चांगलं दिसू दे कारण खूप कमी व्ह्यूज वाटतात. 80,000 वर होता डिलीट झाला आणि परत त्याच्यावर आता 30,000-35,000 आहे म्हणजे तो ऑलमोस्ट 1,10,000-1,20,000 पोहोचला असं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गडबड माझी पण उडालेली आहे मम्मीची पण आणि सर्वांचीच है ना एकदम हे होतं. मग घरात आजारी माणूस असला की कसं एक सुधरत नाही ना. एक आजारी माणूस सगळे घर आजारी असतो. म्हणून तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या
आणि एक एक असं होतंय ना की आताचं टेम्परेचर असं होतंय की आता बघा ऊन आलं बाहेर गरम होते, रात्री पाऊस पडतो कधीच पाऊस पडतो, तर आमच्या दोघांचं पण डाईट कमी झालंय. म्हणजे मला पण मी जे 2-3 चपात्या खायचो ते मी 1.5-2 चपाती खाऊन किंवा 1 चपाती खाऊनच पोट भरतंय. असं नाही की मी खात नाही पण मन पण नाही करत ना कधी कधी बाहेरच्या ॲटमॉस्फिअर मध्ये आणि कंटाळा येतो आणि झोप कधी कधी मम्मीला झोप लागते कधी कधी झोप नाही लागत. मम्मीसाठी मी एक रेसिपी पण बनवली होती, ती रेसिपी पण मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यात मशरूमची आणि बेबीकॉर्नची ह्याची मी लेस ऑइल लेस मसाला लेस सॉल्ट ह्याची रेसिपी बनवली होती. मम्मीने खाल्ली सुद्धा आहे, मम्मीला चांगली पण वाटली. ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. अजून अपडेट द्यायला लागला की अजून तुम्हाला असं देत राहू म्हणून शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलं की तुम्हाला तुमची शुभांगी किर काकू पण दिसेल आणि तिची पण इच्छा आहे ना की तिला दाखवावं असं रोज, तर तेही आपलं कवर होतंय मग सर्व, है ना. चला धनजिऱ्याचं पाणी पी आणि रेस्ट चालूच आहे. मम्मीच्या इकडे हे जे बेड आहे ना हे मम्मी एक विचारतात की असं तू तू पी, तुला असं वरती झोपायला पाहिजे, असं खाली नको झोपायला. मला आवडत नाही वरती झोपायला. पण मम्मीला सवयच आहे खाली झोपायची. मम्मीसाठी बेड पण मी अरेंज करणार, तो मम्मी नको बोलली. बेड आपल्या वरती पण आहे ना, तो पण आपण खाली आणला असता, पण ते मला आवडत नाही असं झोपायचं. हा आणि जी पण एक्सरसाइज हा मम्मीची जेवढी पण आहे ना दिवसभर जमिनीवर, तो पण एक शास्त्रवण आहे असा. जमिनीवर आपण दिवसभर तुडवतो त्या जमिनीला, चालतो तिच्यावर, पण खाली झोपताना तरी आपण तिला हात लावतो ना, असं पाया पडला पाहिजे. पाया पडायला नको, पण हात लावणं म्हणजे लय मोठं काम असतं. हात लावून आपण जमिनीवर बघा, खाली बसताना असं आपण हात लावून पहिला हात लावून मग बसतो ना. एक जोक सांगतो, मम्मी जेव्हा उठते ना मम्मीला मी बेडूक म्हणतो, कारण मम्मी ना अशी बेडकासारखी उठते, अशी असे दोन्ही हात टेकवते आणि उठते, तर मम्मीला मी बेडूक म्हणतो तेव्हा. असं काहीतरी फन पण ऍड करतो मी दिवसभरात की ती मम्मी पण थोडी एंटरटेन राहील आणि असं सॅड पोस्ट घेऊन नाही चालू शकत ना सर्व वेळी. आणि उठक बैठक पण आपली झाली पाहिजे ना, खाली बसून उठून असं झालं पाहिजे. नाही तर कसं माहितीये, मग ते कमरेवर पेशंट येणार, आपण वर आता याच्यावर मी बसली ना सोप्यावर समजा बेडवर, तर ते बेडवरच उठणार बेडवरच बसणार, म्हणजे पाय आपले खाली मोडणार नाही गुडघ्यामध्ये. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे मम्मी तुम्हाला दिसते ना बोलताना, हे मॉर्निंगच्या 12 अगोदर पर्यंत एवढी बोलत नाही ते जास्त. ती झोपा झोप असते आणि बॉडीला रिकव्हरी होत असते म्हणून ती आरामात असते. आता सारखा येत राहतो. हा आता तिला एनर्जी असते म्हणून मी जरा आता तो कॅमेरा ऑन केला. मग परत तिला आता असं नाही की सारखं थोडी दिवसभर थोडी कॅमेरा ऑन असतो, 5-10 मिनिटाचा असतं ते, आणि दिवस किती 24 तासाचा असतो, तर बाकीच्या वेळी काय नाही रेस्ट असतं. आणि मी जे एक्सरसाइज घेतोय मम्मीची, तर ते फिजिओथेरपीवाल्याने जे सांगितले तेच आम्ही घेतो, ती घेतो आणि डाईट पण एकदम प्रॉपरली चालू आहे. आणि डबल औषधं आहेत सर्व, म्हणजे आपण वेगवेगळे उपचार करतो ना सर्वीकडून आणि ते पण एक दुसऱ्यांना सांगून की हा हे पण उपचार झाले तो पण उपचार, असे प्रोग्रेस आहेत आणि होईल होपफुली. आणि तुम्ही पण तुमची प्रेयर चालू ठेवा, तुम्ही पण तुमच्या हेल्थची काळजी घेणं चालू ठेवा. आम्ही बघा एवढ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय खूप इम्पॉर्टंट आहे हेल्थची काळजी घेणं, स्वतःच्या हेल्थ बघा. तुम्ही स्वतःच्या हेल्थची काळजी घ्याल तर तुम्ही इनडायरेक्टली दुसऱ्यांची पण हेल्थची काळजी घेत आहे, कारण तुम्ही आजारी पडला तर दुसऱ्यांवरती पण लोड येणार. बघा खाली काय करते चावते मला, बघा ए काय आलं तिला लोक एक्सरसाइज करायला काय झोप तुमची दिलू. मला दाखवत नाही. हा मला दाखवत नाही, बघा चावणार नाही ती, बघा फक्त तिला असे मस्ती करायची, बघा नाटक करते. हे बघा पकडला तर सोडणार ती, बघा दिलू शाने आमची. आता खेळायच्या मूड मध्ये आली आहे, खेळायचं वाटत तिला. चला आता आम्ही दिलू बरोबर खेळतो. आता बघा ती जम्पिंग करायची, तिला वाटत काय झालंय काय काय मोड वर आली होय काय ससा ससा ससासारखी झाली. आणि पकड हे कॅमेरा पकड, त्याला थांबायचं आहे. आज मी जे कपडे घातलेत ना, तर ताईला मी जेव्हा घालून दाखवले ना कपडे, तर ताई बोलली हे कोणते ते वॉल टाईल्स असतात ना तसे कोणते कपडे घातलेत. मी असंच ट्रायल साठी मागवलंय की तुम्ही पण जागा कसे वाटतात, तसे काय मी असंच घालायला नाईट साठी मागवले होते ते, पण दिवसभर पण घालून बसलोय मी. शांत झाली, शांत झाली बाबा, मला आज चावल्याशिवाय सोडणार नाही वाटलं. मला वाटतं शांत झाली. चला मग तुम्ही रेसिपी पण बघा आणि व्हिडिओ, आणि परत मी सांगतो तू कालचा व्हिडिओ ना असंच खोलून बसा, जरा त्याला व्ह्यूज द्या, कारण चांगलं नाही वाटतं एवढे सर्व व्ह्यूज चांगले चांगले आले. तो एकच व्हिडिओ असा पडला आणि खूप म्हणजे चुकी झाली तर झाली. म्हणजे तर
चुकी झाली ना पप्पू कडून, डिलीट झाली ना, आता असं कोण किती आहे, त्याचं डोकं तर चालायला पाहिजे ना बिचारा. हा सर्वीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आता इकडे ने तिकडे ने, हे औषध दे ते औषध दे, आता तीन टाइम त्याला औषध द्यायला लागतं. आपण औषध मी नेहमी टायमिंग वर देतोय, व्यवस्थित सर्व डाईट बीट मम्मीचा फॉलो करतोय. मम्मी औषध ठेवलंय ते, आता तिकडून पोद्दार मधून औषध आणलेलं ते बॉक्स मध्ये ठेवलेले आहे, ते बॉटल दिले आहे आणि त्यावरून मम्मीचा मसाज ही चालू असतो ऑन अँड ऑफ, आणि करायला पण तेल दिलंय, सर्व गोष्टी चालू आहे. पडलंय ना पप्पूवर तर तो एकदम गोंधळून गेलाय. चला आता तुम्ही गोंधळू नका, तुम्ही स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या, तुम्ही पण वॉकिंग करा, एक्सरसाइज करा, आणि जेवढं होईल तेवढा घरीच करा, बाहेर जास्त जाऊ नका, है ना. आणि काय नाही, बाकी काय हसत राहा, खेळत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. टाटा बाय बाय.